कारण योगी असेल तर मुख्यमंत्री कसा होऊ शकतो? योगी म्हटल्यानंतर त्यांनी सर्व संघ परित्याग करून कुठेतरी गुहेत जाऊन बसायला पाहिजे. तू मुख्यमंत्रीच्या खुर्चीत जाऊन योगी म्हणतोस? हा योगी असूच शकत नाही. आणि उत्तर प्रदेशमध्ये आल्यानंतर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचं नातं हे त्या योगीला पहिल्यांदा सांगायला पाहिजे. शिवरायाला राज्याभिषेक करताना तिथून जे गागाभट्ट आले होते, उत्तर प्रदेशमधून गागाभट्ट आले होते, त्यांनी किती सन्मानाने शिवरायाला राज्याभिषेक केला होता. आणि हा योगी जो आला तो अशी टरटरून, म्हणजे कसलं काही नसलं की गॅसचा फुगा असतो ना, काही नसतं गॅस असतो पण हवेत उडत असतो, तसा गॅसचा फुगा आला. तो सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला, सरळ चपला घालून. असं वाटलं त्याच चपला घ्यावं आणि त्याचं थोबाड फोडावं. लायकी तरी आहे का तुझी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर जाण्याची? हा जो काही एक अपमान होतोय, आणि हा अपमान केवळ योगीने नाही केलेला, हे भाजपचं रक्त, भाजपचं रक्त, भाजपच्या रक्तामध्ये छिंदम सारखी जी अवलाद त्यांनी घेतलेले शिवरायाचा अपमान करणारी, ही छिंदमच्या अवलादीने तुमचं रक्त नासवून टाकलेलं आहे. मी जे बोललो होतो आपल्या देशाबद्दल अभिमान नसेल त्यालाच राष्ट्रीय सण माहीत नसतात. देशाबद्दल सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मला सण झाला नाही आणि म्हणून जे बोललो ते आज रेकॉर्डवर आहे. हे महाशय काय बोलले, काय बोलले महाशय, म्हणजे चांगले आहे नाही महाशय मुख्यमंत्री, ते असं म्हणाले सेना भवन बद्दल अशी कोण भाषा करेल, त्याचं थोबड तोडा आदेश दिले, आदेश दिले. हा क्राईम नाही, 120 बी होत नाही. पत्रकारनं मला शिकवावं, त्याला अभ्यास ना कायद्याचा किती आहे शिकवा, नाही तर मी वकीलच डाव्या बाजूला घेऊन बसलो आहे. सांगा मला दुसरा एक वाक्य आहे योगी साहेबांबद्दल. हेच मुख्यमंत्री पुरी बोलले होते, हा योगी आहे की ढोंगी, चपलाने मारले पाहिजे, सुसंस्कृत पडा. पवार साहेब याला मुख्यमंत्री गेलं त्याला सुसंस्कृतपणा बघा. एका मुख्यमंत्र्याला म्हणतात चपलाने मारला पाहिजे, का का वाकडं केलं त्यांनी? हेही आमचे मुख्यमंत्री आहेत युपीचे, भारतीय जनता पक्षाचे. तिसरा प्रश्न अमित शहाबद्दल, यांच्याबद्दल. मी आणि अमित शहा बसून ज्या काही पुढच्या वाटचालीची आम्ही आखणी केली होती, आता मी निर्जर निर्लज्जपणाने हा शब्द मुद्दाम वापरतो. काय अनपार्लमेंटरी वर्ड नाही? सांगा कोण वकील असाल तर काय व्हाय की नाही? निर्लज्जपणाने, निर्लज्जपणाने हा शब्द मुद्दा वापरतो, असंस्कृती असला तरी वापरतो, माहीत असून वापरला वापरतो विधानसभेत. निर्जलपणाने आता ठरलेली गोष्ट तुम्ही बाहेर येऊन नाकारू शकता. हे अमित शहांबद्दल निर्लज्जपणे. आपले आधी हे तपासले पाहिजे, त्याचा तो गाळलेला शब्द आहे, मी नंतर उच्चारण करतरी. काय हो माननीय पवार साहेब, काय सज्जनपणा आहे, साळसपणा आहे, हा? आणि एवढं चांगलं बोलणाऱ्याला त्यांनी मुख्यमंत्री केलं तर चुकीचं केलं असं नाही मला वाटत. काय भाषा आहे? आणि आम्ही तर राष्ट्राबद्दल, राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवलं म्हणून आम्ही बोललो, आणि कोणी यापुढे असं बोलू नये म्हणून आम्ही बोललो.